श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अशोक इंगवले असं या जवानाचं नाव असून तो सीआरपीएफच्या 118 बटालियनचा आहे. अशोक इंगवले हा सोनगाव येथील राहणारा आहे. श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी तो तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचा आणि दारू प्यायल्याचा आरोप करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचा आणि दारू प्यायल्याचा आरोप करून पोलिसांनी त्याला तब्बल 7 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. दारू प्यायल्याचा आरोप जवानाने फेटाळला. माझी वैद्यकीय तपासणी करा, त्यातून सत्य समोर येईल असं त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांनी त्याचं ऐकून घेतलं नाही. उलट 16 पोलिसांनी मिळून त्याला मारहाण केली. जम्मू काश्मीर मध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध होत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांच्या या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आज सीआरपीएफचे अशोक बापूराव इंगवले हे जवान पोलीस स्टेशनला टेबल सीट आले असता त्यांनी पावती फाडण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये आणि पोलिसामध्ये बाचाबाची होऊन त्यामुळे त्यांनी पोलिसांची एक खुर्ची मोडली. तदनंतर तुम्ही आमची पावती कशासाठी फाडता असे म्हणून ते स्वतः लॉकअपमध्ये जाऊन बसले आणि त्यांच्यासोबत जवळपास ते लॉकअपमध्ये एक तासभर बसले असताना जवळपास त्यांचे वेगवेगळे मित्र व नातेवाईक हे 25-30 नातेवाईक लॉकअपमध्ये येऊन जाऊन करायचे. आपण पोलीस स्टेशनचा कार्यक्रम घेऊ तर त्या विनंतीला आम्ही दोघं सुद्धा इथं आलो. आम्ही येताना आमच्या गाडीवरती एक छोटा मुलगा होता तर आम्ही तिबल गाडी आत घातली आणि ती गाडी साईडला करताच त्यांनी प्रथम श्री विनोद लोखंडे यांनी आरेरावची भाषा केली. आरेरावची भाषा करताना त्यांनी मी वर्दी होतो, मी त्यांना याच गोष्टीने सांगत आलो होतो की माझे जीवाचे जीवलग मित्र आहेत, त्या मित्रांसाठी मी इथं आलेलो आहे किंवा आम्ही आलो ह्याच्यासाठी आलो आहे फक्त. तर त्यांनी ह्याच गोष्टीला आम्हाला इथं न येण्याचं कारण प्रथम तर आम्ही तिबल आलो म्हणून आम्हाला त्यांनी आरेरावची भाषा केली. सर्व स्टाफ आला, माझ्या हातात मोबाईल होता, त्या मोबाईलमध्ये आरेरावची भाषा केल्यामुळं मी मोबाईलचा प्रयत्न केला की हा व्हिडिओ चालू केला. तर त्यांनी ह्याच कार्यक्रमाचा माझ्या मोबाईलमध्ये पुराणात म्हणजे 15 मिनिटाचा व्हिडिओ होता, ते सुद्धा यांनी व्हिडिओ डिलीट केला असेल किंवा काय मला आत्ता सध्या माहीत नाही, पण माझा मोबाईल फोडला यांनी.